नवरा बायकोच्या भांडणात तिसऱ्यानं कान घालू नये, पण विषय उत्तम होता त्यामुळे आपसुकच कान त्यांच्या भांडणाकडे गेले. बायको तवा तवाने नवऱ्याला सांगत होती, हे बघा तुम्ही काही म्हटला तरी माझ्या मुलाला मी डॉक्टरच बनवणार. नवरा म्हणला, हे बघ तुझं एवढे अजिबात ऐकणार नाही, काही झालं तरी त्याला इंजिनियर करायचा. बायको म्हणे, नाही डॉक्टर करायचा. नवरा म्हणे, नाही इंजिनियरच करायचा. वाद एवढा वाढला की शेजारी पाजारी गोळा झाले. चार शेजारी बायकोच्या गटाचे, चार शेजारी नवऱ्याच्या गटाचे. एक गट म्हणे, बरोबर आहे डॉक्टर करा. एक म्हणे, नाही इंजिनियर करा. बघता बघता आसपासची माणसं गोळा झाली, घरातली गर्दी रस्त्यावर आली, रस्ता बंद झाला, वाहनं थांबली, वाहनातली माणसं विषयात सामील झाली. एक गट सांग, नाही डॉक्टरच करा, नाही नाही इंजिनियरच करा. ट्रॅफिक जाम झालं, कुणीतरी पोलिसांना फोन केला. पोलीस आले, मूळ भांडणापाशी पोहोचले. अडचण काय आहे? बायको तवा तवानं सांगे, हे बघा माझ्या मुलाला डॉक्टरच करायचंय. नवरा म्हणले, तिचं काय ऐकताय? माझ्या मुलाला इंजिनियरच बनवायचंय. तो फौजदार म्हणला, तुम्ही दोघही गप्प बसा, तुमच्या मुलाला माझ्याजवळ बोलवा, मला त्याला विचारू द्या त्याला काय व्हायचंय. तशी बायको लाजत म्हणाली, तो अजून जन्माला यायचा. मूल जन्मात आल्यावर आई बापाला त्याची काळजी लागते असं नाही, तो जन्माला यायच्या आधीपासूनच तयारी चालू होती. आमची स्वप्न इतकी त्याच्याशी एकरूप झालेली असतात. खरं सांगू, आम्ही स्वतःलाच आमच्या पिलात बघत असतो. जे मला जमलं नाही ते त्याला जमलं पाहिजे, जे मला होता आलं नाही ते त्याला होता आलं पाहिजे, जे मला मिळालं नाही ते त्याला मिळालं पाहिजे. आमचा श्वास असतो तो, आमचा जगण्याचा ध्यास असतो तो, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा प्राध्यापक आहे, पण त्या वृद्धाश्रमातला कुठलाही वृद्ध तुम्हाला असा नाही म्हणणार की माझा मुलगा अडाणी शेतकरी आहे. तुम्ही बघा, जाणीवपूर्वक बघा, ही समाजाची वस्तुस्थिती आहे. मग आम्ही शिक्षण दिलं याचा अर्थ नेमकं काय केलं? जी मुलं स्वतःच्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही ती पूर्ण समाज काय सांभाळणार? ती राष्ट्र काय सांभाळणार? स्वामी विवेकानंदांनी असं सांगितलं की मला फक्त 100 तरुण द्या, मी तुम्हाला देश घडवून देतो. ते 100 तरुण अजून मिळतायत. तीन गोष्टी, तीन त असणारी मुलं द्या मला. एक तेजस्विता, दोन तपस्विता, आणि तीन तत्परता. हे तीन गुण ज्यांच्यात असतील ना, अशा 100 तरुणांच्या बळावर मी देश काय जग घडवू. खरंच आमची मुलं तेजस्वी आहेत का? कस राहिलाय त्यांच्यात? आमची मुलं तपस्वी आहेत? परिश्रम, कष्ट, मेहनत करायची ताकद खरंच त्यांच्यात आहे? एखादी गोष्ट सांगितली तर ती खरंच तत्पर आहे बाबा. चरित्र, चरित्र म्हणजे काय आहे? राष्ट्राचं चरित्र घडवायचं असेल तर चारित्र्यशील पिढी तयार व्हावी लागते. या तीन गुणांचा समुच्चय त्यात असायला हवा. आमची सगळ्यात मोठी अडचण आहे आता. 28 वर्ष वय आहे सरासरी भारताचं, 28 वर्ष. ते चीन, जपान, रशिया, अमेरिकेचं 47 वर्ष आहे. ते वृद्धत्वाकडे झुकलेत सगळे देश. जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश आहे जो अत्यंत तरुण आहे. 28 वर्ष सरासरी वय आहे इथल्या तरुणांचं. एवढी तरुण मनुष्य संपदा आहे, महासत्ता बनायला कितीचा वेळ लागतो. पण ती तेजस्वीता आहे राष्ट्र म्हणून उभारायची, देश म्हणून उभारायची, एकसंघपणे सगळ्या संकटांना सामोरं जायची. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का? आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का? का हो, घरातला बल्ब माझा असतो, रस्त्यावरची ट्यूब माझी नसते. ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब माझी होईल ना, त्या दिवशी हा देश महासत्ता होईल. ही राष्ट्र विचारांची तेजस्विता, ही उन्नत विचाराची तेजस्विता संस्कारांनी आमच्या पिढीमध्ये निर्माण करता येते.